त्यांनी मस्ती माज त्या लोकांना एवढा असतो. काल एवढं होऊन ते आजपर्यंत घाबरलेलं नाही, त्यांना आत्मविश्वास आहे तेवढाच आहे. डॉक्टर कौतुक करत आहे. ठीक आहे, काळजी घ्या. कोणा व्यवस्थित तुमच्यासारखे कर्तृत्व अधिकारी सर्व नंबर सगळे सगळे बरोबर. वर पण लागला ना उपर केलं वरती 5 सेंटीमीटर जखम. दोन्ही हातांवर पण लागला का? दोन्ही उजव्या हाताला इथं बार झालाय, हात बंद केलं का सर? तिने असा हात केला त्याच्यामुळे 4 फुट गेले. फर्स्ट इंजुरी सगळ्या बोटांना ह्याचं रिपेअर केलं आणि ह्याला रिकन्स्ट्रक्ट पूर्ण इंजुरी सगळ्यांना. आणि जी दोन्ही झाली होती ना त्याला पण इथून खालून तो कट बसलेला होता म्हणून. दुसरा वार केला ना तेव्हा सिक्युरिटी गार्ड होता त्याचं. मग त्याने मग कसं पाय त्याला पायामध्ये पकडलं आणि पाडलं त्याला. आणि एका तर दोन्ही त्याच्याकडे हे होते. बाकी रवी सर ओके आहे ना? त्या हाताला दादा, त्या हाताची बोट आणि इकडं वा आणि डोक्याला जातो. चार बोट गेली तिथे, दोन शिरा गेल्या आयसोलेट झाले. डॉक्टर कोण आहे? ट्रीटमेंट काय त्यांनी मस्ती माज त्या लोकांना एवढा असतो. काल एवढं होऊन ते आजपर्यंत घाबरलेलं नाही, त्यांना आत्मविश्वास आहे तेवढाच आहे. त्यांनी डॉक्टर कौतुक करत आहे. ठीक आहे, काळजी घ्या. कोणा व्यवस्थित तुमच्यासारखे कर्तृत्व अधिकारी सर्व नंबर सगळे सगळे बरोबर. मनसे आणि बीजेपी एकत्र येण्याचं तुम्हीच बोलताय असं कसं? असं वारे आम्हाला माहीत नाही. जेव्हा आमची पक्षश्रेष्ठी सांगेल की मनसे बरोबर युती करायची, अशा प्रकारचं पक्ष पातळीवर कुठेही ठरलेलं नाही, माझ्या ऐकिवात नाही. आता वारं तुमच्या कानापर्यंत आलं, तुम्ही सांगितलं तर आम्हाला, पण अशा प्रकारचा कुठलाही निर्णय झालेला नाही सद्यस्थितीत तरी. राज्य सरकार हे हिंदुत्वाच्या विरोधात आहे. आमची हिंदू देवदैवत आहेत ही कड्या कुलपात त्या ठिकाणी ठेवलेली आहेत. जे हिंदूंचे उत्सव आहेत त्या उत्सवांवर बंदी त्या ठिकाणी घालतं आहे सरकार. याचं कारण ते ज्यांच्याबरोबर सरकारात आहे ते हिंदुत्वाच्या विरोधी विचारसरणीचे आहेत. आमच्या देवदैवतांच्या विरोधातली भूमिका घेणारी लोकं त्या ठिकाणची आहेत. आणि त्याच्यामुळे सरकार टिकवण्यासाठी वाटेल त्या कॉम्प्रोमाइज करायच्या, आणि त्यामुळं देवदैवत आमची कुटुंबात राहिली चालतील. त्या ठिकाणी आमचे उत्सव आज बघाल सगळे गणपतीला गावाकडे जाणाऱ्यांना निर्बंध, त्या ठिकाणी आपण गोकुळाष्टमीला दहीहंडीला निर्बंध, म्हणजे हिंदू सणांना निर्बंध. एका बाजूला आमच्या सणांवर निर्बंध घालता, मंदिरं बंद करता, दुसऱ्या बाजूला ठाण्यामध्येच डान्सबार आपल्या गर्दीत सुरू असल्याचंच आपण प्रसारमाध्यमांनी दाखवलं. रेस्टॉरंट बार सुरू आहेत, वाईन शॉप सुरू आहे, म्हणजे मद्यालय सुरू आणि मंदिरं बंद. आणि या ठिकाणी उत्सव आमच्या त्या ठिकाणी बंद करायचे. तुम्ही उत्सव गर्दीत साजरे करणार राजकीय पक्षांचे, म्हणजे अजितदादांनी पुण्यात उद्घाटन करायचं गर्दीमध्ये चालतं, युवासेनेचे वरुण सरदेसाईंनी युवासेनेचे मेळावे घ्यायचे गर्दीत चालतं, राणेसाहेबांच्या घरावर हल्ला करण्यासाठी गर्दी करून गेलेले चालतं. हे तुमचे उत्सव, ही तुमची गर्दी चालते, पण या ठिकाणी हिंदू सण साजरे करायचे असतील तर त्या ठिकाणी तुमची बंदी. मला वाटतं यामुळे हिंदू समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे की तुम्ही आमच्या सणांची पण मुस्कटदाबी केले आणि हे योग्य नाही, अशा प्रकारची चिडीची भावना
हाच समाज मनामध्ये आहे. काही झालं की केंद्राकडे बोट दाखवायचं. आपलं अपयश झाकण्यासाठी साधा सोपा सरळ मार्ग त्यांनी स्वीकारला आहे. त्यांची स्ट्रॅटजी झाली काही झालं की केंद्रावर टाकला. असं कुठलं केंद्राचं सर्क्युलर आहे? राज्य सरकारला त्या ठिकाणी राज्यातली परिस्थिती पाहता निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले आहेत. त्या त्या राज्याने तिथली परिस्थिती, तिथला कोविडच्या किती प्रमाण आहे, कसं कंट्रोल हवं आहे होतं यावर तुम्ही भूमिका घेऊ शकता. कुठेच निर्बंध केंद्राचे नाहीत. सोयीचं आलं की केंद्रावर त्या ठिकाणी ढकलायचं. मग मला सांगा तुम्ही, जर कोविड या ठिकाणी तिसरी लाट येणार म्हणताय, मग ग्लोबल हॉस्पिटलचे कर्मचारी का कमी केले? नर्सेस का कमी केले? डॉक्टर का कमी केले? दुटप्पी भूमिका ना. मग कोविडची तिसरी लाट येणार आहे तर कर्मचारी कमी नको करायला. एका बाजूला कोविड सेंटर बंद करायची, कर्मचारी कमी करायचे, डॉक्टर कमी करायचे, आणि दुसऱ्या बाजूला सांगायचं तिसरी लाट येते. मला वाटतं तारतम्य कृती आणि प्रत्यक्ष स्थिती याच्यात कुठलंच सरकारचं दिसत नाही. केंद्राने कुठेही अशा प्रकारचे निर्बंध घाला म्हणून सांगितलं नाही. केंद्राच्या स्टँडर्ड गाईडलाईन कोविड कंट्रोलच्या असतात. त्याचा सोयीचा अर्थ घेऊन केंद्रावर ढकलण्याचा केविलवाना प्रयत्न राज्य सरकारचा आहे. सांगेंगे की एक महिला 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 अधिकारी के ऊपर हल्ला हुआ आहे कैसे? यह बहुत ही शर्मनाक बात है, क्योंकि एक कंटबगान लेडी अफसर, उनके ऊपर जो अनधिकृत फेरी वाले हैं, उनके अंडर जो क्रिमिनल एक्टिविस्ट है, उनको अभी किधर न किधर दबाने की आवश्यकता है. क्योंकि खुलेआम रास्ते पे कानून हाथ में लेने का काम यह क्रिमिनल एक्टिविस्ट ने किया है. मुझे लगता है उसके ऊपर मौका के तहत कार्रवाई की आवश्यकता है. क्योंकि आज यह फेरी वाले जो अनधिकृत है, इल्लीगल है, उसके पीछे एक क्रिमिनल एक्टिविस्ट है जो हफ्ता जमा करते हैं. हफ्ते के माध्यम से पैसा आता है और पैसे के माध्यम से उनको मस्ती आती है और वह मस्ती इसी तरह का बर्ताव करने में उनकी परावर्तित होती है. मुझे लगता है पूरी तरह से इनको कुचलने की आवश्यकता है. मौका के तहत उनको अंदर रखने की आवश्यकता है तो ही यस इसी एक्टिविटी के ऊपर कंट्रोल आ सकेगा. इसी बहाने फेरे वाले में जो इसी तरह के एक्टिविस्ट है उनके ऊपर भी रोक लगाने की आवश्यकता है. एक तरफ ईमानदार जो फेरे वाले हैं वो बेचारे अपने पेट के लिए ईमानदारी से धंधा करते हैं, काम करते हैं, लेकिन उनसे मजबूरी का फायदा लेके उनका हफ्ता जमाने वाली एक अलग कम्युनिटी है. तो मुझे लगता है उसको दबाने की आवश्यकता है. फेरी वाला धोरण भी अभी तक तय हुआ नहीं, इसलिए इलीगल फेरी वालों का सब्जेक्ट अभी तक है. तो ये सब चीज़ें सरकार ने इन टाइम करने की आवश्यकता है और इसी तरह के इलीगल एक्टिविटी करने वाले के ऊपर रोक लगाने की आवश्यकता है. और मुझे लगता है जब एक लेडी अधिकारी इसी तरह का साहस करने के लिए ग्राउंड पे जाती है तो सुरक्षा व्यवस्था भी महापालिका ने ठीक तरह से करने की आवश्यकता है. पुलिस ने भी उसका ख्याल करने की आवश्यकता है. उसकी भी जांच होनी चाहिए कि कौन महापालिका पुलिस किधर कम पड़ा है. सारखी घटना या ठिकाणी आहे आणि या निमित्तानं जे अनधिकृत फेरीवाले आहेत किंबहुना या फेरीवाल्यांमध्ये जी गुन्हेगारी प्रवृत्ती अनधिकृतपणे ज्या मजुरीनं काम करते तो प्रश्न या निमित्तानं पुढे आलेला आहे. कारण एका म्युन्सिपॅलिटीच्या AMC वर त्या ठिकाणी हल्ला करण्याची हिंमतच होते कशी? ही मस्ती माज केवळ त्या ठिकाणी अनधिकृत धंदा करणं, त्यातनं पैसे मिळवणं, संघटितपणे त्या ठिकाणी माया गोळा करणं, राजकीय आशीर्वाद मिळवणं आणि या सगळ्या गोष्टींशी हप्तेबाजी त्या ठिकाणी संबंधित आहे. मग काही ठिकाणी राजकीय राजाश्रयसुद्धा या अनधिकृत फेरीवाल्यांच्या मागे असतो. आणि मला वाटतं या प्रकरणी त्या ठिकाणी जरी गुन्हा दाखल झाला असला तरी शेवटी संघटित गुन्हेगारी हप्ते गोळा करणं, त्यातनं पैसे गोळा करणं, काही पुढाऱ्यांना हप्ता देणं, काही महापालिकेला हप्ता देणं, मला वाटतं यासाठी एक संघटित गुन्हेगारीचा मोक्या अंतर्गत कारवाई करावी अशा प्रकारची मागणी माझी पोलिसांकडे आयुक्तांकडे त्या ठिकाणी राहील. तशा प्रकारचं निवेदन
आमचे शहराध्यक्ष आमदार निरंजन गावकरी ही उद्या पोलीस कमिशनरना देतील, कारण शेवटी या प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढताना दिसतात। म्हणजे इमानदारी एक गरज म्हणून पोटाची खळगी भरण्यासाठी त्या ठिकाणी धंदा करणारे फेरीवाले आहेत, प्रामाणिक आहेत, जे महापालिकेची पावती पाडतात, जे त्या ठिकाणी प्रामाणिकपणे धंदा करतात, कुठल्याही प्रकारचा आलेलावीपणा नाही। परंतु यामागे काही इलेमेंट असे आहेत की या गोरगरिबांना एकत्रित करून हप्तेबाजी करत असते आणि त्या हप्तेबाजीच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता, आणि म्हणून तशा प्रकारची मागणी माझी राहील। मी आता पिंपळे या सहाय्यक आयुक्तांना त्या ठिकाणी भेटून आलो, त्यांची जी बोटं त्या ठिकाणी आयसोलेट झाली होती ते पुन्हा ऑपरेशन करून जुळवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता उद्या ते लाईव्ह होतात की नाही हे मला वाटतं काही कालावधीनंतरच त्या ठिकाणी कळेल। परमेश्वराकडे प्रार्थना करतो की एका कर्तबगार अधिकाऱ्यानं अशा प्रकारची हिंमत त्या ठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांच्या संदर्भात दाखवत असताना हे कर्तृत्व केलेलं आहे, तर त्यांची ती बोटही त्या ठिकाणी नीटपणे होत अशी सुद्धा ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो। आणि सिक्युरिटी गार्ड त्यांनाही या ठिकाणी आपली भूमिका बजावत असताना त्यांच्यावर त्याच्यावरही हल्ला झालेला आहे, म्हणजे कुंपणच आज त्या ठिकाणी शेत खाल्ल्यासारखी स्थिती आहे। माझी विचारणा आहे ज्या वेळेला एखादी लेडीज अधिकारी जाते अशा प्रकारच्या कर्तव्यावर त्यावेळेला पुरेशी सिक्युरिटी दिली पाहिजे, स्थानिक पोलिसांनी त्याची दखल घेतली पाहिजे। आणि अशा प्रकारचा मला वाटतं हॅब्युज्युअल तो गुन्हेगार आहे, अशाच प्रकारची मागच्या वेळेला त्यांनी नृत्य केल्याची मला माहिती आता आमच्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी दिली। मला वाटतं या निमित्तानं सगळ्या अशा प्रवृत्ती शोधून काढल्या पाहिजेत, पुन्हा मान वर डोकावणार नाही याची प्रशासनानं पोलिसांनी काळजी घेतली पाहिजे, नाहीतर जर आपण याचून काही बोध घेतला नाही, कडक कारवाई झाली नाही, उद्या ते पुन्हा सुटले तर बेमालूमपणे पुन्हा असा धंदा तेही करतील, इतरही त्या ठिकाणी हिंमत करतील, आणि म्हणून म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकावता कामा नये अशी भूमिका या ठिकाणी प्रशासनानं घेण्याची आवश्यकता आहे। मी आयुक्तांशी बोलेन, पोलीस आयुक्तांशी या संदर्भात बोलेन। ऑक्सिजन प्लांट आता सगळं कोविड अंतिम टप्प्यावर आल्यावर चालू करत आहे, म्हणलं तर संजय राऊत साहेब काय बोलतील ते आता आम्ही फार सिरियस नाही घ्यायचं असं ठरवलेलं आहे, त्याच्यामुळे रोज त्यांना काहीतरी बोलावं लागतं आणि त्याच्यामुळे सकाळी कुठल्या तरी विषयावर ते बोलतात, त्याच्यावर फार गांभीर्यानं आम्ही घ्यायचं नाही असं ठरवलं आहे संजय राऊत। आणि परत ना नोटीस दिली, माझं मंत्री असल्यामुळे ते न जाते त्यांनी पत्र दिले 14 दिवसाचा कालावधी मागे। अपना अपिया झकाने के लिए अपने को काम जमता नहीं तो कौन सा भी चीज़ आएगा तो केंद्र ऊपर के ऊपर ढकलने का काम कर रहे हैं। अभी ऐसा केंद्र ने किधर भी निर्देश दिया नहीं कि इसी तरह का तुमको निर्बंध है, हर राज्यों को फ्री हैंड दिया है कि वहाँ की जो स्थिति है उसका अवलोकन करें और आप अपने स्तर पर निर्णय लें। अभी इनके मेले चालू है, इनके ओपनिंग चालू है, इनके कार्यालय ओपनिंग चालू है, राणे साहब के घर के ऊपर हल्ला करने को इकट्ठा होते हैं, युवा सेना के लोग मेले लेते हैं, अजित दादा ऑफिस ओपनिंग करते हैं, उधर कोरोना प्रतिबंधित क्षेत्र है क्या? लोगों के हिंदू लोगों का मंदिर का विषय आएगा तो कोरोना आता है, हमारे हिंदू सन आएगा तो कोरोना आता है। मुझे लगता है इनको सत्ता ठिकाना है और जिनके साथ है उनके कहने पर शिवसेना नाच नाही। जो ऑक्सिजन टँकर, कारण ज्या वेळेला अशा प्रकारचे गुन्हे वाढतात, अशा प्रकारच्या घटना होतात, आता अनधिकृत फेरीवाले बसतात, महापालिका काय झोपा काढते का? ज्या वेळेला फेरीवाले अनधिकृत बसतात, आज फेरीवाला धोरण का नाही झालं? अजून राज्य सरकार फेरीवाला धोरण किती वर्ष करते? महापालिकाने जर नीट फेरीवाला धोरण झालं तर अजून ते फेरीवालेच अनधिकृत कुठले, अधिकृत कुठले, त्यांच्या जागा कुठल्या, त्यांची पॉलिसी काय, काहीच धोरण केलं नाही। आणि मग धोरण नसल्यामुळे कुठेही कसेही या ठिकाणी फेरीवाले बसत आहेत आणि त्यातनं अशा प्रकारच्या गोष्टी होत आहेत। मला वाटतं राज्य शासनाने सुद्धा महापालिका अंतर्गत नगरपालिका अंतर्गत एक कॉन्क्रीट या ठिकाणी फेरीवाला धोरण बनवण्याची आवश्यकता आहे, कडक निकष उपाययोजना त्यामध्ये टाकण्याची आवश्यकता आहे, तरच अशा गोष्टी थांबतील। देशमुख पॅटर्न ते राबवत असावेत, परंतु एक लक्षात घ्या, कुठलीही तपास यंत्रणा असेल तर
तपासाला तर सामोरं जावं लागतंच. त्या दरम्यान ते वेळ काढत असतील, काय उत्तरं द्यायची काय असेल याच्यासाठी कदाचित तयारीसाठी वेळ मागू शकतात. परंतु कुठल्याही तपास यंत्रणांना त्या ठिकाणी आज उद्या परवा सामोरं तर जावंच लागतं, आणि त्याच्यामुळं तशा प्रकारचं सामोरं त्यांना जावं लागेल. परंतु वेळ पण मागण्याची त्यांना अधिकार असावा, कारण तशा प्रकारची 4-5 वेळा संधी अनिल देशमुखना दिले आता मला ईडीची पद्धत त्यांची कार्यप्रणाली माहिती. कोविड जिस दिन आया तभी से आज तक कितना ऑक्सीजन प्लांट किया वो बताओ. ये मराठी में कहावत है वराती मागून घोड़े. अभी कोविड खत्म हो गया, दुनिया किधर गई है और अभी ऑक्सीजन के प्लांट लगा रहे. प्रामाणिकपणे धंदा करतात, कुठल्याही प्रकारचा अरेरावीपणा नाही. परंतु यामागे काही इलेमेंट असे आहेत की या गोरगरिबांना एकत्रित करून हप्तेबाजी करत असते, आणि त्या हप्तेबाजीच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता. आणि म्हणून तशा प्रकारची मागणी माझी राहील. मी आता पिंपळे या सहाय्यक आयुक्तांना त्या ठिकाणी भेटून आलो. त्यांची जी बोटं त्या ठिकाणी आयसोलेट झाली होती ते पुन्हा ऑपरेशन करून जुळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता उद्या ते लाईव्ह होतात की नाही हे मला वाटतं काही कालावधीनंतरच त्या ठिकाणी कळेल. परमेश्वराकडे प्रार्थना करतो की एका कर्तबगार अधिकाऱ्यानं अशा प्रकारची हिंमत त्या ठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांच्या संदर्भात दाखवत असताना हे कर्तृत्व केलेलं आहे, तर त्यांची ती बोटही त्या ठिकाणी नीटपणे होत अशीसुद्धा ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. आणि सिक्युरिटी गार्ड त्यांनाही या ठिकाणी आपली भूमिका बजावत असताना त्यांच्यावर त्याच्यावरही हल्ला झालेला आहे. म्हणजे कुंपणच आज त्या ठिकाणी शेतखल्ल्यासारखी स्थिती आहे. माझी विचारणा आहे ज्या वेळेला एखादी लेडीज अधिकारी जाते अशा प्रकारच्या कर्तव्यावर त्यावेळेला पुरेशी सिक्युरिटी दिली पाहिजे, स्थानिक पोलिसांनी त्याची दखल घेतली पाहिजे. आणि अशा प्रकारचा मला वाटतं हॅब्युज्युअल तो गुन्हेगार आहे. अशाच प्रकारची मागच्या वेळेला त्यांनी नृत्य केल्याची मला माहिती आता आमच्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी दिली. मला वाटतं या निमित्तानं सगळे अशा प्रवृत्ती शोधून काढल्या पाहिजेत. पुन्हा मान वर डोकावणार नाही याची प्रशासनानं पोलिसांनी काळजी घेतली पाहिजे. नाहीतर जर आपण याचून काही बोध घेतला नाही, कडक कारवाई झाली नाही, उद्या ते पुन्हा सुटले तर बेमालूमपणे पुन्हा असा धंदा तेही करतील, इतरही त्या ठिकाणी हिंमत करतील. आणि म्हणून म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावता कामा नये अशी भूमिका या ठिकाणी प्रशासनानं घेण्याची आवश्यकता आहे. मी आयुक्तांशी बोलेन, पोलीस आयुक्तांशी या संदर्भात बोलेन.